सोम मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी मी तुम्हाला शॉवरलेट गाडीचे एअर फिल्टर बदलायचं आहे. एअर फिल्टर कसं बदलायचं हे दाखवतो आहे. एअर फिल्टर बदलण्यासाठी आपण पहिले टॉप कवर वरचा खोलून घेतलेला आहे. टॉप कवर खोलून घेतल्यानंतर हा फिल्टर इझी हाताने बाहेर निघतो. खाली जो लाईट एक स्पंज बसवलेला असतो तो पूर्णपणे डस्ट भरलेली बघा यामध्ये. तर आपण ही काही क्लीन करता येत नाही, त्याकरता आपण हा फिल्टर या ठिकाणी नवीन ॲसेम्बल करणार आहे. त्या पद्धतीने हा नवीन फिल्टर आपण इथे ॲसेम्बल करतो आहे. मित्रांनो, ॲसेम्बल करताना काळजी घ्यायची, त्याचे चारही बाजू जे आहेत त्या व्यवस्थित दाबून व्यवस्थित पॅक करायचे आहेत बॉडीमध्ये. आणि अशा पद्धतीने आपण हा ॲसेम्बल केलेला. या ठिकाणी ऑइल मॅनिफोल्ड आहे, प्लास्टिकचा असतो. प्लास्टिकच्या मॅनिफोल्डमधनं ओरिंग जर खराब झाली तर ऑइल लिकेज होत असतं. हे बघा, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऑइल लिकेज होतो आहे. हे शॉवरलेटचीच गाडी आहे. आपण मॅनिफोल्ड बाहेर काढलेलं आहे. यामध्ये बघतो आहे मित्रांनो, मोठ्या प्रमाणात कार्बन जमा झालेलं आहे. आणि कार्बन गॅलरीमध्ये जाऊन बसल्यामुळे गॅलरीचे होल जे असतात ते पूर्णपणे ब्लॉकेज होत चालतात. आता आपण हा मॅनिफोल्ड काढलेला आहे. हा मॅनिफोल्ड बघा, मी पूर्णपणे बाहेर काढून घेणार आणि एका ट्रेमध्ये क्लीन करायला घेणार आहे. ह्याच्यामध्ये ओरिंग जी असते, हे बघा, ह्या ठिकाणी ओरिंग बसते. ती ओरिंग मी तुम्हाला कार्बन काढून दाखवतो. ह्याच्यातला कार्बन बघा, बऱ्याच प्रमाणात मॅनिफोल्डमध्ये कार्बन निघाले. हे बघा, मी एक रॉडला कार्बन काढून घेतलेला. अशा प्रकारे कार्बन आहे. ह्याची ओरिंग जी आहे ही ओरिंग कट झालेली आहे, त्यामुळे हे लिकेज होत होतं आणि ब्लॉकेज वाढलं, त्याचं ब्लॉक झालेलं आहे. ह्या ठिकाणी ओरिंग बसते, ह्या ग्रूमध्ये ओरिंग बसत असते मित्रांनो. आणि मी हा मॅनिफोल्ड बाहेर काढून आतली बाजू आणि बाहेरची बाजू पूर्णपणे क्लीन पद्धतीने हे पूर्ण क्लीन करून घेणार आहे. ह्या मॅनिफोल्डमध्ये ऑइल मॅनिफोल्ड म्हटलं जातं याला. आता ह्याच्यामध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात असणार आहे. हा कार्बन मी तुम्हाला बघा, ती बाजू वेगळी दाखवली, ती ही बाजू वेगळी आहे. ह्याच्यामध्ये देखील बघा, कार्बनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या पद्धतीने हे मी संपूर्ण पेट्रोलने क्लीन करून घेणार आहे मित्रांनो. हा मॅट, हा जो मॅनिफोल्ड आहे, हा क्लीन करताना यातला कार्बन पूर्ण काढणं गरजेचं आहे मित्रांनो. कपड्याने पुसून चालणार नाही, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन निघत असतो. अक्षरशः गोळीप्रमाणे कार्बन निघतो. या ठिकाणी मी तुम्हाला बघा, कार्बन कसा मोठा कार्बन बाहेर आलेला आहे. हे बघा, असं खूप जाड आणि घट्ट कार्बन असतो, त्यामुळे तो क्लीन करणं गरजेचं आहे. हे मॅनिफोल्ड पूर्ण क्लीन केलेलं आहे. मॅनिफोल्ड क्लीन करताना ओरिंग ज्या ठिकाणी बसवायची आहे त्या ठिकाणी मित्रांनो, हे बघा, इथे ओरिंग बसवणार मी या ग्रूमध्ये. तर ही ओरिंग बसवताना मी एक सोल्युशन लावून घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी हीटमुळे ओरिंगला प्रेशर येत असतं, त्यामुळे मी इथे सोल्युशन लावून मी ओरिंग लावलेली आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण ॲसेम्ब्ली मी पूर्ण केलेली आहे याची.